नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्स वर। आज पेट्रोल दरवाढीला ब्रेक, राज्यातील सर्व जिल्ह्यात पेट्रोलची 90 पार। ग्रामीण भागातील मुलींना मिळणार 12वी पर्यंत एसटीचा मोफत पास, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा। कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन, कोकण रेल्वे कामगारांची प्रशासनाकडे मागणी। पुण्यात होणार ड्रोन बोटद्वारे नद्यांची सफाई, राज्यातील नद्या लवकरच घेणार मोकळा श्वास। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गेल्या काही दिवसांपासून रोज होणाऱ्या इंधन दरवाढीला आज ब्रेक लागला आहे। पेट्रोलने 90 पार केली असल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली असून रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे पेट्रोल लवकरच 100 गाठेल अशी चिन्ह दिसत आहेत। सोमवारी पेट्रोलने 90 पार केल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती। सोमवारी पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागलं होतं, तर मंगळवारी पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागलं। मंगळवारी झालेल्या इंधन दरवाढीसोबत मुंबईत पेट्रोलचा दर 90.22 रुपये प्रतिलिटर झाला असून डिझेलचा दर 78.69 रुपये प्रतिलिटर झाला आहे। दिल्लीत पेट्रोलचा दर 82.86 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 74.12 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे। 90 रुपये प्रतिलिटर असलेलं पेट्रोल लवकरच कदाचित ऐन दिवाळीतच 100 पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठातून मिळत आहेत। भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन तेलाच्या दरांवर अवलंबून असतात। सध्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल $80 आसपास आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। एसटी महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे। ग्रामीण भागातील 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणार आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे। एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या प्रवास सवलती दिल्या जातात। या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12वीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आत्तापर्यंत ही प्रवास सवलत 10वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी देण्यात येत होती। तसंच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठी ही प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे। सोबतच पत्रकारांनाही वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे। याशिवाय इतर विविध समाज घटकांना एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे। या सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2.18 कोटी लाभार्थ्यांना होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली आहे। कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला बोनस दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले। बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणेच बोनस द्यावा या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव आडसूळ, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि DF अमिताभ बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली। यावेळी भारतीय रेल्वेप्रमाणे रेल्वे कामगारांनाही बोनस मिळाला पाहिजे आणि तो कसा देण्यात यावा यावर चर्चा झाली। त्यावेळी दिवाळीचा बोनस देण्याचे आश्वासन संजय गुप्ता यांनी यावेळी दिले। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। नद्यांच्या पात्रांचे स्वच्छता करणे हे मोठे जिकिरीचे काम असून त्यासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागते। मात्र आता नदीच्या कडेला उभे राहून नदी स्वच्छ करणे शक्य झाले आहे। त्यासाठी ड्रोन बोट हे तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याची पिंपरी चिंचवड मध्ये नुकतीच पहिली चाचणी पार पडली आहे।
त्यामुळे राज्यातील नद्या आता लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत. ड्रोन बोटच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेसाठी दिवसाला केवळ 66 रुपये मोजावे लागणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ड्रोन बोटची पहिली चाचणी पार पडली आहे, त्यामुळे शहरातून वाहणारी पवना नदी लवकरच स्वच्छ स्वरूपात दिसणार आहे. एकावेळी 350 किलो कचरा स्वच्छ करण्याची क्षमता या ड्रोन बोटमध्ये आहे. बोट वापरण्यासाठी नदीत किंवा बोटीसोबत जाण्याची गरज नाही. ड्रोन ऑपरेटर एका जागी उभं राहून बोटीकडून 4 किलोमीटर नदीचा भाग स्वच्छ करून घेऊ शकतो. विशेष म्हणजे नदीत ही बोट ऑपरेट करणं आणि पाण्यावरचा कचरा साफ करणं तसं फार सोपं आहे. काही मिनिटांमध्येच ही ड्रोन बोट ऑपरेट करायला शिकता येते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अथवा कोणत्याही महापालिकेचा या कंपनीशी करार झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र व्यक्ती ठेवण्याची गरज भासणार नाही. ये बोट है दो तरीके से ऑपरेट की जा सकती है. एक तरीका है ऑपरेट करना है जो रिमोट कंट्रोल के द्वारा है कि आदमी वीडियो से लाइव फीड देखता रहे और इसे रिमोट कंट्रोल के द्वारा ऑपरेट करे. और दूसरा तरीका है कि कंप्यूटर कंट्रोल स्टेशन पे दे दे और अपने आप इसमें मिशन प्लानिंग कर दी जाए तो ये बोट ऑपरेट होती रहे. एक बार में ये बोट 350 केजी कचरा इकट्ठा कर सकता है और अगर वॉल्यूम में देखें तो 110 लीटर तक कचरा इकट्ठा हो सकता है. ये बोट 2 किलोमीटर तक जा सकती है और अगर हम रेडियो की फ्रीक्वेंसी और बढ़ा दे, पावर बढ़ा दे, तो 5 किलोमीटर तक भी. ये बोट कम पानी में ऑपरेट होती है, यानी कि 1 फुट पानी में इसे लॉन्च किया जा सकता है. अभी के प्रकार में हम पहले महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र इनोवेशन सोसाइटी को धन्यवाद बोलेंगे जिनके वजह से हमें ये मौका मिला है कि इस टेक्नोलॉजी को इस पानी में और पिंपरी चिंचवड़ के इलाके में हमें लॉन्च किया गया है. अभी तक ये पहली बोट है भारत में जो लॉन्च की हुई है. हम 3 दिन से इसे ऑपरेट कर रहे हैं और करीब 750 किलो कचरा इकट्ठा कर चुके हैं अलग अलग जगहों से, 3 अलग अलग लोकेशन से. और पर प्रतिदिन अगर हम इसे ऑपरेट करें 24 घंटा तो ओनली 66 रुपीज़ जो है इसका खर्चा आता है ऑपरेटर और उनको छोड़कर. तो उस प्रकार से प्रति घंटा 1 रुपये 3 पैसे की लागत है इसे ऑपरेट करने में. मेंटेनेंस के मामले में बहुत ही कम है और ये बैटरी ऑपरेटेड है. साथ ही साथ सोलार पावर से हम इसे चार्ज कर सकते हैं और इसे चार्ज करने में 2 से 2.5 घंटे लगते हैं. अगर हम इसे 1 घंटे में चार्ज करें तो इसकी बैटरी की जो लाइफ होती है वो 2 साल की हो जाती है. पर अगर हम इसे 2 से 3 घंटे में चार्ज करें तो हम इसे 4 साल तक अच्छे से इसकी बैटरी को ऑपरेट कर सकते. तो जैसे हम यहाँ बैठे हुए हैं, यहाँ पर ये 1 स्क्वायर किलोमीटर हमारे सामने है, तो ये बोट 12 घंटा अगर हम चलाते हैं और अगर कचरे की लागत बहुत ज़्यादा है नदी में, अगर तैरती हुई कचरा बहुत ज़्यादा है, तो एक बार में 80 से 150 केजी का कचरा आ जाता है. इस हिसाब से अगर हम 1 स्क्वायर किलोमीटर देखें तो कम से कम 3 दिन के अंदर आसानी से ख़त्म हो सकता है अगर हम इसे 12 घंटा भी चलाए तो. उस हिसाब से अगर हम कंटिन्यूसली इसे अगर चलाते रहें और अगर 10 स्क्वायर किलोमीटर का एरिया हम उसे देखते हैं तो करीबन 15 दिन के अंदर वो आराम से साफ किया जा सकता है. जी, जलपर्णी का हमें पता था कि ये एक बहुत बड़ी समस्या है, यहीं पूना ही नहीं और भी शहरों में. और उसके लिए इसके अंदर कटर और एक स्पेशल एंजाइम आता है जो हम इसके थ्रू स्प्रे करेंगे. तो एंजाइम और कटर उन्हें कट और डिसॉल्व करेंगे और उसके साथ ही साथ ये बोट उन्हें कलेक्ट करती रहेगी. तो ये तरीका हम आगे चाहेंगे कि महाराष्ट्र शासन की तरफ हमें मौका दिया जाए और पायलट करने का समय दिया जाए तो हम उस पर काम करेंगे. नेवी, हम एक स्टार्टअप हैं और स्टार्टअप के जरिए हमने गवर्नमेंट ऑफ इंडिया यानी कि इंडियन नेवी के लिए सिक्योरिटी सर्वेलेंस और उनके स्पेशल बोट्स होते हैं जो हम फॉरेन नेवीज़ के लिए भी काम कर रहे हैं, वो हमने बनाई हुई है. वो बोट 10 से 26 मीटर तक है. ये जो बोट हम यहाँ देख रहे हैं पोर्ट ऑफ रॉटरडैम में रैंड मरीन करके कंपनी है, उनके साथ हम काम कर रहे हैं. और रैंड मरीन ने आगे जिस बोट का एक्चुअली डिज़ाइन उन्होंने बनाया था उन्होंने US और यूरोप में ऑपरेट कर रहे हैं. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील भारदस्त आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही. हा आवाज केवळ जुन्या आठवणी आणि संग्रह स्वरूपातूनच आपल्याकडे राहील. क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले कमेंटेटर जसदेव सिंग यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. जसदेव यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये निवेदक बनून देशाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 1968 साली हेलसिंकीच्या क्रीडा स्पर्धांपासून 2000 पर्यंतच्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील स्पर्धांच्या 9 सत्रांमध्ये निवेदकाची भूमिका बजावली होती. जसदेव यांना ऑलिम्पिक परिषदेकडून 1988 साली सोल ऑलिम्पिकमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जसदेव यांनी हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्येही कॉमेंट्री केली होती. तर 1985 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. फ्रेंच कंपनीकडून राफेल या लढाऊ विमानांची खरेदी करताना तब्बल 41,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मोदी सरकारने केला.
असा आरोप करत विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे असा आरोप मोदी सरकारवर करत वाढती महागाई, सोयाबीन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. हा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा भ्रममोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान आमदार डी पी सावंत यांनी भाजपा सरकारवर टीका करत जे 70 वर्षात झाले नाही तेवढी या सरकारची बदनामी मोदी सरकारने करून घेतली आहे असे ते बोलत होते. आजचा जो लोकांनी दिलेला प्रतिसाद है अभूतपूर्व आहे आणि प्रचंड जोश आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि येताना दुतर्फा जी लोक होती ते सुद्धा स्वेच्छेने अगदी उत्स्फूर्तपणे हात दाखवत होते आणि समर्थन देत होते मोर्चाला. की लोकांना आता कळून चुकलेलं आहे की या भाजप सरकारने जे जे आरोप काँग्रेसवर केले ते तर प्रूव्ह करू शकले नाही, परंतु आज त्यांच्यावर जो आरोप केला आहे तो काँग्रेस पक्षानेच नव्हे तर फ्रान्सच्या अध्यक्षाने, माजी पंतप्रधानांनी त्यांच्यावर केलेला आहे की रिलायन्सला भारत सरकारनेच त्या डीलमध्ये आणलं. एवढा मोठा आरोप जे मोदी आणि रक्षामंत्री म्हणत होते की ते फ्रेंच कंपनी आणि रिलायन्स हे आपापसातला हे आहे ते आज हळून पडलं आहे आणि हे सरकार तोंडघशी पडलं आहे आणि कुठे नाही कधी नाही 70 वर्षात झालं नाही एवढी बदनामी या सरकारची आज या मोदी सरकारने केलेली आहे. आणि म्हणून आम्ही 3 प्रश्न विचारलेले होते की 500 कोटीचा जो सौदा काँग्रेसच्या वेळेला युपीएने केला होता तो 1600 कोटीचा कसा काय झाला, एक. दुसरी गोष्ट अशी आहे की यावर जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी का लावत नाही आपण. काँग्रेसने सांगितलं आहे की जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी लावा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना. तुम्हाला जर वाटतं याच्यात काही झालं नाही तर का नाही तुम्ही जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी करत. आमच्यावर जेव्हा बोफोर्सचा आरोप केला होता त्यावेळेला जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी लावली होती. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. चंद्रपूर मधील धुग्गुस येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे नियमबाह्यरित्या वाजवून त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तहसीलदार यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे नियम सर्वांना समान आहेत की नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. 24 सप्टेंबर रोजी घुगुस येथील अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची परवानगी मागितली पण पोलिसांनी नियमावर बोट ठेवून ती नाकारली. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जवळच्या मंडळाला ती परवानगी देण्यात आली आणि त्यात डीजेही वाजवण्यात आला. याचा आवाज मोजण्यासाठी नॉईज मीटरही नव्हते, त्यामुळे अध्यक्षांच्या मंडळाची विसर्जन मिरवणूक वाजत गाजत निघाली. यात जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे आणि तहसीलदार संतोष खांडळे मनसोक्त नाचले. इतरांना डीजे बंदी आणि सत्ताधारकांना सूट हा दुजा भाव पोलीस कसा काय करू शकतात असा सवाल उपस्थितांमधून केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेची जबाबदारी, परंतु त्या यंत्रणेने ती यंत्रणा या कार्यासाठी प्रामाणिक आहेत का याबाबत आमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण हे उत्सव म्हटल्यानंतर आनंद सर्वजण व्यक्त करतात, परंतु आपली जबाबदारी काय, आपले कर्तव्य कोणतो पर्याय. माझ्या मंडळाला 24 तारखेला विसर्जनाची परमिशन द्या, तेव्हा माझी परमिशन अधिकाऱ्यांनी काही नियमाबाह्य आहे म्हणून नाकारली व घुगुसमध्ये गांधी चौक येथील श्रीराम गणेश मंडळाला 24 तारखेला परवानगी देऊन त्यांना विसर्जन करण्यात आले, पण माझ्या मंडळाला नाकारण्यात आली 24 तारखेची परमिशन. व त्या मंडळामध्ये, श्रीराम गणेश मंडळामध्ये डीजे पण वाजवण्यात आले जे सरकारी नियम आहे, शासकीय नियमाचा उल्लंघन करण्यात आले व त्या या विसर्जनामधील मिरवणुकीत शासकीय अधिकारी पण नाचले, तर त्यांचीही दखल घ्यावी व त्या प्रकरणातील योग्य चौकशी करावी अशी सर्व घुगुसमधील मंडळांची, गणेश मंडळांची व गणेश भक्तांची मागणी आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. अभिनेता आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते, त्यातही आमिर सोबत बिग बी अमिताभ बच्चन यांचीही झलक पाहायला मिळणार असेल तर मग ही तर चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. हे दोन्ही कलाकार ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सध्याच्या घडीला सिने रसिकांना ही सुवर्ण संधी मिळत आहे, ती म्हणजे ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या माध्यमातून. विजयकृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातून आमिर आणि बिग बी असे दोन तगडे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हाच मानस ठेवत या चित्रपटाचं तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही डबिंग करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहुयात पुढील वृत्त. चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने मोहन भागवत यांचे आभार मानणारे फलक चंद्रपुरात झळकवण्यात आले. मात्र या अनपेक्षित फलकांमुळेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाहुयात नेमकी काय आहे ही बातमी. चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने मोहन भागवत यांचे आभार मानणारे फलक चंद्रपुरात झळकावले. हे फलक गणेश विसर्जनाच्या दिवशी लावण्यात आले. महानगरपालिका आणि भाजप कार्यकर्त्यांनी लगेच ते फलक काढून टाकले असा आरोप काँग्रेसने केलाय. या अनपेक्षित फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नित्यनेमाने काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर हल्ले चढवत असतानाच भागवत यांचे कौतुकाचे बोल मोदी आणि शहा यांना अंतर्मुख करणारे आणि उघडे पाडणारे आहे. जे भागवतांना समजलं ते मोदी आणि शहा यांना कसं कळलं नाही असा सवाल करून शहर काँग्रेसने हे फलक लावले. मी दिल्लीला गेलो असतो आणि जिथे त्यांचं एक अधिवेशन चालू होतं 17 तारखेला 18 तारखेला सकाळी टी व्हीत पाहिलं आणि सकाळी पेपर पाहिले. पेपरात त्यांनी लिहिलं होतं की काँग्रेसचं स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान आहे आणि काँग्रेसने मोठे मोठे या देशाला नेते दिले आहे. मग विचार केला की मी हा मेसेज की माझ्या गणपती विसर्जनामध्ये जो आम्ही वाटप करतो, अलुपात वाटप करतो आणि गणेश भक्तांचा शहाजीवर स्वागत करतो, त्या दिवशी मी दोन ठिकाणी बॅनर लावले. एक आमचा काँग्रेस पार्टीची जागा आहे तिथं लावला होता, एक बोर्ड माझ्या तिथं आम्ही अलुपात वाटणार होतो तिथं लावला होता. आणि अनेक लोकांनी मला विचारलं हे पाहिलं आणि मी लिहिलं होतं हर 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 काँग्रेस घर घर काँग्रेस. आणि मोहन भागवत यांनी सरकारचालक यांच्या यांनी जे उद्गार काढलेले आहे काँग्रेसबद्दल स्वातंत्र्याचे, मला वाटलं की खरोखरच या सर्व संचालकांनी एक चांगला मेसेज दिला जे मोदीला आणि शहाला समजलं नाही ते मोहन भागवतला समजलं, म्हणून मी हे बोर्ड लावलं. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. नाणार प्रकल्पग्रस्तांना समजवण्यासाठी एक मतपरिवर्तन समिती बनवण्यात आली आहे. या समितीला प्रकल्पग्रस्तांना समजवण्यासाठी कोकणात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. मात्र आमदार नितेश राणे यांनी त्या समितीला प्रसाद देण्याचा इशारा दिलाय. रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पग्रस्तांना समजवण्यासाठी बनवण्यात आलेली मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास त्यांना प्रसाद देऊ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. नाणारसाठी कुठल्याही समितीने आमच्या देवगड किंवा विजयदुर्ग येथे पाऊल टाकले तर जे काय घडेल त्याची जबाबदारी आमची नाही. आम्हाला चर्च नको, नाणार रद्दच करा असे जनतेने सांगितले आहे. मग ही समिती कुठलं भजन करायला येणार आहे? आणि ही समिती आलीच तर मग प्रसाद दिल्याशिवाय परत पाठवणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. तेर ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या अतिक्रमण चांगल्या संघाशी आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सरपंचाला अपात्र ठरवले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार पद्माकर फंड आणि रविराज चौगुले यांनी तक्रार दिली होती. उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांची कर्मभूमी. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 सदस्यांना विजयी केले.
मात्र थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाल्यामुळे जनतेने विरोधी गटाच्या महादेव खटावकर यांना विजयी केले. सरपंच महादेव खटावकर यांचे राहते घर गावठाणच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आले असे असून या प्रकरणी त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच पदाचे उमेदवार पद्माकर फंड आणि ग्रामपंचायत सदस्य रविराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकरणी सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महादेव खटावकर यांना जबरदस्त दणका देत अपात्र ठरवले आहे. यामुळे तेरचे राजकारण पुन्हा पेटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात आनंदोत्सव आहे तर खटावकर यांनी निर्णयाविरुद्ध आयुक्त आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील करणार असल्याचे सांगितले. कालचा जी जो निकाल लागलेला आहे ग्रामपंचायत सरपंचा पत्र माझ्या विरोधाचा त्यामध्ये मी रितसर सगळे माझे डॉक्युमेंट दाखल केले होते. त्याचं आर्ग्युमेंट होऊन एक महिना झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आल्यानंतर जो जिल्हाधिकारी साहेबांना निर्णय घेतला तो मला मान्य आहे. मी त्या विरोधात रितसर विभागीय आयुक्ताकडे त्याची दाद मागणार आहे. पण मला एक असं वाटतं कारण त्या जागेवर माझं कसल्याही प्रकारचं अतिक्रमण नव्हतं. वल्लाच्या चुलत्याच्या नावानं ती सिटी सर्व्हेला रेकॉर्ड आहे. विभागीय मंडळ अधिकाऱ्याकडे कसल्याही प्रकारचं त्याचं हे केलं माझी नोंद नाही. त्यामध्येही आमच्या वल्लाच्या चुलत्याच्या नावानं दत्तू गेंदा कुंभार यांच्या नावानं नोंद आहे. माझं कसल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही. परंतु चुकीच्या पद्धतीनं जे पंचनामे करता येत नाहीत ते अर्चना पडल्या सांगण्यावरून राणाचं दिशेने पाटलाच्या दबावापोटी सगळं राजकीय षडयंत्र रचून हे मला अपात्र करण्याचं हे जो षडयंत्र असलेलं आहे मी त्याच्या विरोधात विभाग आयुक्ताकडे पंकजताईकडे दाद मागणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या जनतेनं मला निवडून दिलेलं आहे त्या जनतेचा कुठल्याही प्रकारचा विश्वासाला तडा न जाता मी यानंतरही चांगल्या पूर्ण ताकदीनं नव्या उमेदीनं काम करून जनतेसाठी यापुढेही मी काम करीत राहणार आहे. आणि जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मी मान्य करून या विरोधात मी विभागीय आयुक्ताकडे एक दोन दिवसात मला कागदपत्र मिळण्याचं दाद मागणार आहे असं मला वाटतं. शालिनी प्लस साठी अनंत साखरे उस्मानाबाद. देवळी येथील एका गॅस एजन्सीने मनमानी कारभार चालवलाय. ग्राहकांना याचा नाहक त्रास होत आहे. या प्रकारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी युवा परिवर्तन संघटनेने केली आहे. देवळी येथील गॅस सिलेंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तत्काळ योग्य कारवाई करावी अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. देवळी येथील आर इंडियन गॅस एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वितरित करण्यात येते. असे असले तरी ऐन सणासुदीच्या आणि उत्सवाच्या दिवसात ऑनलाईन नोंदणी करूनही वेळीच गॅस सिलेंडर ग्राहकांना मिळत नाही. इतकेच नव्हे तर ग्राहकांकडून ऍडव्हान्स बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळले जात असतात. प्रत्येक ग्राहकाला घरपोच गॅस सिलेंडर देणे क्रमप्राप्त असतानाही अनेक ग्राहकांच्या घरी गॅस सिलेंडर पोहोचवल्या जात नाही. यामुळे तेथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तत्काळ लक्ष देत योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचा विचार वेळीच न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवा परिवर्तन की आवाज यांच्या वतीने देण्यात आला आहे. मी निहाल पांडे, युवा परिवर्तन की आवाज देवळी शाखाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय बनसोड साहेब यांना निवेदन सादर करण्यात आला. आमची प्रामुख्याने मागणी ही आहे का देवळीत जो इंडियन आर एजन्सीमधील कारभार चालू आहे, मनमानी कारभार सुरू आहे, त्याच्यावर बंदी लागली पाहिजे. अजून लोकांना घरपोच सिलेंडर सेवाचा लाभ भेटला पाहिजे. पूर्ण देशभरात घरपोच सेवा सिलेंडरचा लाभ लोकांना भेटते पण फक्त देवळी हे एकमात्र असा तहसील आहे का जिथे घरपोच सेवाचा लाभ भेटत नाही आहे. याच्यावर जिल्हा प्रशासन व जनप्रतिनिधी मौन साधून बसलेले आहे. 10-12 वर्षापासून हे सर्वात मोठी समस्याचा सामना देवळी येथील हजारो नागरिक करत आहे. याच्यावर वारंवार नागरिकांनी प्रशासनाला तक्रार सुद्धा केली आहे पण प्रशासन याच्यावर कारवाई करत नाही आहे. या मागे कोणता तरी राजनीतिक दबाव आहे असा देवळीच्या नागरिकांचा म्हणणं आहे. म्हणून युवा परिवर्तन की आवाज संघटनेने आता हे हजारो नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे लढा हातात घेतला आहे व आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारीला तक्रार सादर केली आहे. जर याच्यावर लवकरात लवकर
कोणी या समस्यावर जिल्हा प्रशासनाने निकाल काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या निवेदनाच्या वतीने आम्ही जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अजून देवळीत इतके मोठे मोठे राजनीतिज्ञ लोक आहे, वर्धा जिल्ह्याचे खासदार सुद्धा देवळीचेच आहे, तरीही इतकी मोठी समस्या आहे, हजारो लोकांची समस्या देवळीत का बरं असा प्रश्नचिन्ह आमच्या समोर निर्माण झाला आहे. म्हणून लवकरच आम्ही या प्रश्नाचं उत्तर इथचे वर्धा जिल्ह्यातले जनप्रतिनिधी व प्रशासनाला मागं लागून हे लोकांचा समस्याचं निराकरण आम्ही करून दाखवू. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. नागपूर महानगरपालिकेची आपली बस ही चौथ्या दिवशी ही बंद पाळतीये. बस सेवा पुरवणाऱ्या तिन्ही कंत्राटदारांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागपुरातील महानगरपालिकेची शहर बस सेवा म्हणजेच आपली बस ही आज चौथ्या दिवशीही बंदच आहे. महापालिकेने आपली बस सेवा पुरवणाऱ्या तिन्ही कंत्राटदारांचे पैसे थकवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही कंत्राटदारांचे एकूण 45 कोटी रुपये महापालिकेने दिलेले नाहीत. जोवर महापालिकेकडून थकित पैसे मिळणार नाहीत तोवर बस सेवा सुरू करणार नाही अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली आहे. शनिवारी आणि रविवारी अनेक शाळा महाविद्यालय बंद असल्याने बस सेवा बंद असल्याचे फारसे परिणाम झाले नाहीत. मात्र कालपासून नागपूरकर त्रास सहन करत आहेत. आज सकाळपासूनच काही आपली बस रस्त्यावर धावली नाही. सर्व डेपोमध्ये बस उभ्या आहेत. तर शहरातील सर्वात महत्वाचे सीताबर्डी बस टर्मिनल ओस पडले आहे. आम्ही कंत्राटदारांसोबत चर्चा करत आहोत, इतकंच उत्तर देऊन नागपूर महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचे नेते गप्प आहेत. मात्र गेल्या 3 दिवसांमध्ये हा गुंता न सुटल्यामुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नागपूर. येत्या 2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे शेतकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील महाअधिवेशन बैठक नुकतीच भोकरदन येथे पार पडली. पाहुयात ही बातमी. आगामी 2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि MIMचे अध्यक्ष खासदार असउद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनास भोकरदन तालुक्यातील दलित, मुस्लिम सह वंचित समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दीपक डोके यांनी केले आहे. रविवार दिनांक 23 रोजी अधिवेशन तयारी निमित्त भोकरदन येथील शासकीय विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघ आणि MIM वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट कैलास रत्न पारखे. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यात काँग्रेसचे मंगेश पगारे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन. आमदार खासदार बनल्यानंतर राजकीय नेत्यांना वकिली करण्यापासून रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. भाजप नेत्या अश्विनी कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती. पाहुयात ही बातमी. खासदार आणि आमदार बनल्यानंतर राजकीय नेत्यांना वकिली करण्यापासून रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. हे लोक पूर्ण वेळ सरकारी कर्मचारी नाहीत, त्यामुळे अशी बंदी करता येणार नाही असं मत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना नोंदवलं. भाजप नेत्या अश्विनी कुमार उपाध्याय यांनी यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला, ज्यामध्ये जस्टिस AM खानविलकर आणि जस्टिस DY चंद्रचूड यांचा समावेश आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं होतं. आमदार खासदार झाल्यानंतर राजकीय नेत्यांना वकिली करण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. काँग्रेस नेते P. चिदंबरम, काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यासारखे अनेक मातब्बर वकील नेत्यांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराचं वितरण झाले. महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशाच्या क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराचं आज वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्नानं गौरवण्यात आलं, तर महाराष्ट्राची महिला क्रिकेटर स्मृती मानधना, नेमबाज राही सरनोबत यांच्यासह देशातल्या 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पैलवान दादू चौगुले यांना कुस्ती प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलं. दरम्यान विराट कोहली हा खेलरत्न पटकावणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. आज पेट्रोल दरवाढीला ब्रेक, राज्यातील सर्व जिल्ह्यात पेट्रोलची 90 पार. ग्रामीण भागातील मुलींना मिळणार 12वी पर्यंत एसटीचा मोफत पास, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन, कोकण रेल्वे कामगारांची प्रशासनाकडे मागणी. पुण्यात होणार ड्रोन बोटद्वारे नद्यांची सफाई, राज्यातील नद्या लवकरच घेणार मोकळा श्वास. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.